गंगापूर तालुक्यातील लासू स्टेशन येथे शेतकऱ्यांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आल्यामुळे जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा निर्माण झाला आहे. त्यामुळे हा खंडित केलेला वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे. लासू स्टेशन परिसरामध्ये वीज महामंडळातर्फे थ्री फ्यूज वीज पुरवठा खंडित केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जनावरांना पिण्यासाठी पाणी तसेच मानवी वसाहतींना सुद्धा पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असून पाणी मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना दूरपर्यंत भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे हा थ्री फ्यूज वीज पुरवठा 7 तारखेपर्यंत जोडण्यात यावा या मागणीसाठी शेतकऱ्यांच्या वतीनं अभियंता यांना निवेदन देण्यात आले. वीज पुरवठा जर कधी सुरळीत चालू नाही केला तर आम्ही 2 दिवसानं लोकशाही मार्गाने जनावरांसहित आणि 10 ते 15 खेड्यातील सर्व लोक व सर्व खेड्यातील जनावरं आम्ही कार्यालय कनिष्ठ अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड लासूर स्टेशन इथे आम्ही उपोषणला बसणार. यावेळी विनायक चव्हाण, भाऊसाहेब शंकळे, रामहरी चव्हाण, हरिदास शेलार, उमेश सोनवणे, जनार्दन गवळी, दगडू पवार यांच्यासह लासू स्टेशन परिसरातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती.